महाबळेश्वर या विभागामध्ये बहुतांशी ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्वत्र नद्या नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुलावरून पाणी जाताना या जागेवर एक मोठी बातमी आता समोर आलेली आहे. पाटण तालुक्यातील मारवट गावामध्ये जे जिल्हा परिषद हेळवा जिल्हा परिषद गटामध्ये या मारवट गावामध्ये डोंगरावरून फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मातीचा भराव आणि चिखल आणि दलदलचा भराव मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये घुसलेला आहे. संपूर्ण गाव हे चिखल आणि दलदल त्या गावामध्ये झालेलं आहे. त्या ठिकाणी दळणवळण संपूर्ण ठप्प झालेलं आहे. गावामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. माळेंसारखी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अत्यंत धक्कादायक त्या ठिकाणी घटना तिथं घडलेली आहे. एकंदरीत गावामध्ये सध्या अद्याप प्रशासन कुठेही त्या ठिकाणी अद्याप गेलं नसल्याच्या तक्रारी त्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आज दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. सकाळपासून आतापर्यंत देखील मातीचा भराव त्या गावामध्ये संपूर्ण वाहत आता मी पाहू शकतो. दृश्य ही की या गावामधील दृश्य अशी एकदम भयानक आहे की गावामध्ये लोक गुडघ्या एवढ्या चिखलामध्ये त्या ठिकाणी उभे राहिलेले आपण पाहू शकतो की अत्यंत भीतीदायक असं चित्र त्या गावामध्ये निर्माण झालेलं आहे. पाटण तालुक्यातील हे गाव आहे. जिल्हा परिषद गट जो आहे तो हेळवा जिल्हा परिषद गटामधील मारवड या गावामधली ही दृश्य आहे. आणि प्रशासन मात्र अद्याप त्या ठिकाणी पोहोचलेलं नाहीये. त्या ठिकाणी ग्रामस्थ म्हणतायत की आम्हाला कुणीतरी न्याय द्या, आमच्यापर्यंत कुणीतरी माहिती घ्यायला या, आम्हाला मदत करा अशी त्या ठिकाणी याचना त्या ग्रामस्थांनी केलेली आहे. इम्तियाज मुजावर, VM न्यूज मराठी, सातारा.